अकोले तालुक्यातील राजूरच्या शिवारात जवळपास शंभर एकरचा डोंगर आगीच्या ज्वालांमध्ये भस्मसात झाला एकतीस मार्चच्या रात्री सुमारे दहा ते साडेदहाच्या सुमारास विक्षिप्त मनोवृत्तीच्या समाजकंटकाने डोंगरावर आग जाणून बुजून लावली परंतु या आगीमुळे जनावरांचा चारा जळून खाक झालाय तर अनेक वन्यजीव बेघर होऊन आगीचे शिकार बनले एकीकडे पक्ष्यांना अन्न पाणी ठेवणारे देवदूत दिसतात तर दुसरीकडे त्याच वन्यजीवांना संपवणारे विकृतही समाजात आहेत राजूर परिसरात सध्या कडक उन्हाळा असल्यानं वन्यजीव पाण्यासाठी रानोमाळ फिरतात कुठेतरी पाणी मिळते अन्न मिळते आणि जंगलाचा आश्रय घेतात या वन्यजीवांसाठी लाखो करोड रुपये खर्च करून सरकार त्यांच्यासाठी वनतळे मनोरेही उभारतात त्यातच अशा प्रकारच्या घटनांमुळे हे वन्यजीव धोक्यात आले आहेत दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एवढ्या भयानागेतही आपल्या जीवाची पर्वा न करता प्राण्यांचं संरक्षण करताना दिसून आले राजूर चिंचवणेसह बांगरवाडी जामगाव या हद्दीमध्ये असलेला डोंगर हा मालकी हक्काचा असून त्याच्या बाजूला वनविभागाची हद्द आहे या आगीमुळे सरपटणारे प्राणी छोटे मोठे कीटक दुर्मिळ प्राणी वनस्पती वेली शिवाय मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती करणारे झाडं आगीमध्ये बळी पडलेत एकीकडे संरक्षण करायचे आणि दुसरीकडे संपवायचे असा प्रकार समोर आला एकतीस मार्च रात्री आजूबाजूचे शेतकरी आणि वनविभागाचे कर्मचारी मोठ्या शिताफीनं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते सदर आग लावणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत या आगीमुळे अनेक औषधी वनस्पती झाडं वेली वन्यजीव बळी गेले आहे या सर्वांचे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी होत आहे न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे एस्तान मीडिया अकोले